सगळ्या आमदार आणि मंत्र्यांना फोन करून सगळे सोयरे बाबत आवाज उठवायला सांगा. मनोज जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन. तर अधिवेशनात न बोलणाऱ्या आमदाराला दारातही उभं करू नका. नाशिकच्या दिंडोरीतल्या जाहीर सभेत वक्तव्य. पाटील म्हणूनच ओबीसीत येऊन दाखवलं. भुजबळांनी माझ्या नादी लागू नये. मंडल आयोग जाणार. मला चिथावणी देऊ नका. जरांगेंचा भुजबळांवर पलटवार. राष्ट्रवादी पक्षाने चिन्ह अजित पवार गटाकडे गेल्यावर जितेंद्र आव्हाडांची ठाण्यामध्ये बॅनरबाजी. घड्याळ चोरलं मात्र मनगट आमच्याकडेच. अजित पवार गटावर साधला निशाणा. जितेंद्र आव्हाडांच्या डोक्यावर परिणाम झालाय. त्यांनी मानसोपचार तज्ञांकडे जावं. ते काय बोलतात याचं मूल्यमापन मानसोपचार तज्ञांनीच करावं. आनंद परांजपेंची टीका. उरला सुरला पक्ष वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे फिरत आहेत. आता ते जर मुंबईतल्या शाखा वाचवण्यासाठी फिरत असतील तर ते केवळ प्रॉपर्टी वाचवण्यासाठी फिरत आहेत. आशिष शेलारांची टीका. मुंबईत काँग्रेस शिल्लक राहिली नाही त्यामुळे सगळे पक्ष सोडून जात आहेत. काँग्रेसला आणखी धक्के बसणार. आता इतकंच सांगतो की उद्धव ठाकरेंसोबत जाल तर पक्ष आणखी रसातळाला जाईल. आशिष शेलारांचा इशारा. परभणीत मातृतीर्थ ते शिवतीर्थ संवाद यात्रेत सुषमा अंधारेंचा फडणवीसांवर हल्ला बोल. देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्र नासवला. जे एक शब्द 72 तास पाळू शकत नाहीत ते रामाचे काय होणार. सुषमा अंधारेंचा सवाल. सरकारी यंत्रणांना घाबरून सगळे पक्ष सोडून चालले आहेत पण तुम्ही धर्मांध शक्तीच्या सोबत जात आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाडांचं वक्तव्य. अंबादास दानवेंनी कोल्हापूर जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखांना झापलं. राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी वरपे कुटुंबियांना केलेल्या मारहाणी प्रकरणी गुन्हा दाखल करून घेतला नसल्यानं दानवे संतप. अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांना रोखण्यासाठी गेलेल्या निवासी जिल्हाधिकाऱ्यांच्या पथकावर प्राणघातक हल्ला. या प्रकरणी जळगावच्या नशिराबाद पोलीस ठाण्यात 7 जणांविरोधात गुन्हा दाखल. आतापर्यंत दोघांना अटक. गटप्रवर्तक आणि आशा स्वयंसेविकांचा शहापूर ते मंत्रालय मोर्चा. मोर्चातील 20 ते 25 महिला उष्माघातामुळे बेशुद्ध. 5 ते 6 जणींची प्रकृती गंभीर. भिवंडीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार. नागपुरात राहुल गांधींचा प्रतिकात्मक पुतळा जाळत भाजप युवा मोर्चाचं आंदोलन. पंतप्रधान मोदी ओबीसी नसल्याचा राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध. माफी न मागितल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. हमी भावाच्या मागणीसाठी शेतकरी दिल्लीत. या पार्श्वभूमीवर ग्रेटर नोएडा एक्सप्रेस वे बंद. नोएडाकडे जाणारा मार्ग बंद झाल्यानं नागरिक त्रस्त. पंतप्रधान मोदी ओबीसी म्हणून समाजात जन्माला आलेले नाहीत. 2000 साली त्यांची तेलीही जात ओबीसींमध्ये समाविष्ट करण्यात आली. ओबीसी समाजात जन्माला न आल्यानं ते जातनिहाय जनगणना करणार नाहीत. राहुल गांधींचं वक्तव्य. दिल्लीच्या गोकुलपुरी परिसरात मेट्रो स्टेशनच्या स्लॅबचा काही भाग कोसळला. घटनेत 4 जण जखमी. 3 ते 4 दुचाकी ढिगाऱ्याखाली अडकल्या. जखमींवर उपचार सुरू. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.